मला गुलाबी होण्याची गरज नाही, माझ्या कपड्याचा रंग पांढराच, पांढरा रंग कुणाचाही मिसळतो. अनौपचारिक गप्पांमध्ये शिंदेंचा अजित पवारांना टोला. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा पितृपक्षानंतरच करणार. विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी होणार बैठक. जनतेच्या पैशावर फुकट खाऊ आणि म्हणतात मीच तुझा भाऊ, लाडकी बहीण योजनेवरून उद्धव ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका. आमदार राजेंद्र राऊतांविरोधात मराठा समाज आक्रमक, सोलापुरात राऊतांच्या प्रतिमेला जोडे मारून मराठा समाजाचं आंदोलन. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजरांच्या मुलावर गुन्हा दाखल. आरपीआय शहर अध्यक्ष प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणी दीपक बडगुजरवर गुन्हा. मिरजमध्ये कमालींवरून राजकीय वाद, मार्केट चौकात ठाकरे गटाकडून सरकारच्या अपयशाचं चित्रण, तर शिंदे गटाकडून पुन्हा शिंदेच मुख्यमंत्री होणार असल्याच्या कमाली. नांदेडमध्ये लाडक्या बहिणींचा देवाभाऊ या कार्यक्रमात साडीवाटप दरम्यान गोंधळ, साडीवाटपात हजारो महिलांची झुंबड उडाल्यानं कार्यक्रम आटोपण्याची वेळ. लालबाग राजाच्या चरणी भाविकांना मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार, भाविकांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा अॅडव्होकेट आशिष रायांचा आरोप. जालन्याच्या परतूरमध्ये जुन्या वारातून गोळीबार, तलावरी नाचवत गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक. पुण्यात सार्वजनिक गणपतीच्या दर्शनासाठी उसळली गर्दी, सुट्टीच्या दिवशी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी 1.5 किलोमीटर पर्यंत रांग. पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडी कमी होणार, अटल सेतू जवळून आता 14 पदरी रस्ता तयार करणार. आज आणि उद्या पुणे मेट्रो सकाळी 6 ते मध्यरात्री 2 पर्यंत सुरू राहणार, गणेशोत्सवासाठी मेट्रो प्रशासनाचा निर्णय. उद्धव ठाकरे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, शिर्डीतील कार्यक्रमात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचं वक्तव्य. मुंबईकरांना आता घरातून बाहेर पडण्याआधीच हवामानाचे अपडेट्स मिळणार, मुंबईतील 4 ठिकाणी बसवले डॉप्लर रडार, हवामानाचा अचूक अंदाज कळणार.